कॉर्पोरेट सरकार प्रेझेंटेशन करणारी सरकार अशा विविध नावाने केंद्र सरकार लोकांसाठी परिचित आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा एका सर्वसामान्य नागरिकावरती आर्थिक फटका बसतो त्यावेळेस त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काय परिस्थिती असते हे कधीच या सरकारने जाणून घेतलेलं नाही आहे. आणि फक्त ॲडव्हर्टाईजमेंटवरती निवडून आलेली ही सरकार आहे. यांना सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी काहीच त्या ठिकाणी घेणं नाही आहे. अशा प्रकारची ही सरकार आहे आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी हे आंदोलन घेतलेले. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील या ठिकाणी सामील आहेत, कारण महिलांच्या भावना ज्या आहेत ते तीव्र आहेत. आज सर्वसामान्य दैनंदिन जीवनामध्ये एखादी घरगुती जी महिला आहे तिच्यासाठी तिचं कुटुंब हे सर्वस्व असतं आणि अशा वेळेस आपल्या मुलांचं सांगोपण करणं, आपल्या परिवाराचा जो गाडा आहे, आपल्या कुटुंबाचा जो गाडा आहे तो त्या ठिकाणी नीट नेटकेपणे त्या ठिकाणी चालला पाहिजे, याच्यामध्ये सहभाग एका गृहिणीचा पण असतो. अशा स्थितीमध्ये आज जर त्या ठिकाणी सिलेंडरचा भाव वाढत असेल, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल आणि करोनाच्यामुळे आज जो लोकांना आर्थिक फटका बसलेला आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, या सर्वांचा विचार केंद्र सरकार करणार की नाही? आज राज्य सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत आहे, पण काही जबाबदारी केंद्र सरकारच्या देखील आहे. आपण जर पाहिलं तर अगदी वॅक्सिनपासून आज लोक वॅक्सिन घेण्यासाठी दर त्या ठिकाणी भटकत आहेत. राज्य सरकार त्या ठिकाणी जे काय करू शकेल ते करण्याचा प्रयत्न करत असेल, पण वॅक्सिन जर उपलब्ध केंद्र सरकार करत नसेल तर लोकांनी करायचं काय हा प्रश्न आज लोकांच्या समोर आहे. आणि म्हणून या केंद्र सरकारला जर सर्वसामान्य नागरिकांची पर्वा नसेल, त्यांच्या आरोग्याची पर्वा नसेल, त्यांच्या कुटुंबाची पर्वा नसेल, तर यांना खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही.